निकली बूढ़े होने को सुहासिनी सुहासिनी इंदिरा अरे अंकल अब काय झाले वही नहीं सांगा ना मैथिली काय हिम्मत असेल समोर या ना इथेच आहे मी परसू शेठ मैथिली तुझ्या समोर उभी आहे मी पण तू मला काहीच करू शकणार नाही आता जे काय करायचंय ते मी करणार तुझ्या प्रत्येक गोष्टीची परत फेड करायची वेळ आली आहे आणि तेही व्याजा सकट कोण आहे कुठे गेली कुठे कोण आहे दादा पाणी थैंक यू रे दादा काय झालं आणि कुठे होता तुम्ही या सोनिया ने जो व्याप करून ठेवलाय त्याचा लवकरात लवकर काहीतरी सोल्यूशन काढलं पाहिजे आपल्याला मला सांग सोनिया कुठे बराच वेळ झाला घरात नाही येते हॅलो हां साहेब मी आलेच थांबा दादा ते इट्स ओके जा तो वाट बघत असेल मी आलेच हां सोनिया त्याच्यावर चिडून नाही चालणार तुम्हाला जरा शांत डोक्याने विचार कर हिचे नेमके काय हेतू आहे ही कुठवर पोहोचले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हिला जवळ करावंच लागेल तू इशारा आवेग माझ्या बेभान श्वासातला ओ पेटू दे आता चेतू दे आता अंगार दे हातला हादार वारा उलणारा शहारा या देहावरला आता मला सोसणार ओठांचा माझ्या हा प्याला भरले
नारियल पनीर कैसा दिया अण्णा? एकदम सर। तुझा प्रत्येक गोष्टीची परत फेड करायची वेळ आहे। आलास, एक काम आहे तुझ्याकडे। आटपाटी गाव माहिती आहे का? हो। तिकडे जायचं, मैथिली झुंजार नावाच्या मुलीची चौकशी करायची, तिच्या घरी जायचं, घर बंद असेल, घरात शिरायचं आणि त्याच्या आईबाबांचे फोटो घेऊन यायचे। ओके। आणि जे काही असेल घरात उचलून आणण्यासारखं सगळं उचलायचं आणि इथे घेऊन यायचं। चल नी। हो सर। बोल 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 मैथिली झुंजार, बोलना आता। SMS नाही करायचं काय गे टवळे, पळाली का गावाला? ओ ओ ओ जोपर्यंत मैथिली कोण आहे आणि ती कुठे आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मी हटणार नाही। इथेच आहे मैथिली झुंजार, मी इथेच आहे। मैथिली मैथिली थांब। पुढे येऊ नको। काय झालंय वहिनी सांगा ना। हॉल मध्ये बाहेर। इंदिरा तू घाबरलीस काय एवढी, काय झालं? मैथिली मैथिली काय? हो तिकडेच होती ती, मी स्वतः पाहिलं डोळ्यांनी। अगं कसं शक्य आहे इंदिरा? माझ्याकडेच येत होती ती, मी पाहिलं ना। कसं शक्य? चल चल या वहिनी, चला या या या। हे काय, कोणी सुद्धा नाही येथे इंदिरा? तिथेच तिथेच होती ती इंदिरा। वहिनी असं काय करताय? बघा ना, कोणीच नाहीये इथे। तुम्हाला नक्की काहीतरी भास झाला असेल। नाही भाऊजी, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, तिथेच उभी होती।
मैथिली वहिनी वहिनी शांत व्हा आधी तुम्ही और तुम्ही बराच लांबचा प्रवास करून आलाय थकला आहात तुम्ही बने तुम्ही काम कर जाऊन झोपात पण भाऊजी इंदिरा ऐक माझं तू पण तू आधी पहिल्यांदा विश्रांती घे आपण उद्या बोलूया या विषयावर गुड नाईट आहो झोपात चला गुड नाईट तुम्ही इथे काय करताय काही हवंय का तुम्हाला काकू काय झालं मी म्हंटल काही हवंय का तुम्हाला आंटी नाही काही नाही सोलापूरहून आले ना आताच गावावरून तर म्हटलं मी दुष्यंतला भेटून येऊया हो मला माहित नव्हतं दुष्यंत आणि तुमचं इतकं छान बॉन्डिंग आहे उठवू का मी त्याला एक मिनिट नाही नको नको सोपू दे ना त्याला बर गुड नाईट गुड नाईट काकू गुड मॉर्निंग हनी व्हेरी गुड मॉर्निंग यू नो व्हाट तुला मला विश करायची सुद्धा गरज नाही आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी एवढी सुंदर सकाळ कधीच एक्सपिरियन्स केली नव्हती का आजची सकाळ एवढी का स्पेशल आहे कम ऑन हनी मी आज सकाळी उठले तीच काल रात्रीच्या आठवणीत थँक्यू फॉर अ वंडरफुल नाईट थँक्यू बट यू नो तू इतकी अनप्रिडिक्टेबल आहेस की दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ युअर्स आय मीन जेव्हा मी राघवकडे तुला पहिल्यांदा बघितलं माझा विश्वासच बसला नाही की खरंच तू आहेस इतकी रिस्क घेऊन तू तिथे येशील असं मला वाटलं नव्हतं कधीच अचानक हे कसं काय आठवलं मला आठवलं कारण कपडे ऍक्च्युली मी माझे कपडे बाहेर काढत होतो आणि मला तोच ड्रेस दिसला जो तू राघवकडे घालून आली होतीस दॅट वन द ग्रीन वन सी ग्रीन टू बी प्रिसाइस म्हणून मला आठवलं आणि खरंच कमाल वाटली मला तुझ्या धाडसाची यू आर अ ब्रेव्ह गर्ल अँड विथ दॅट आय हॅव अ क्वेश्चन व्हॉट तिकडे जाताना तुला डॅड कुठेच दिसले नाही कम ऑन दुष सोड ना ते सकाळ कालची रात्र आठव तो पाऊस आपण दोघच
विसरून जा सकल. Just forget it, Preeti. असं विसरून कसं चालेल? आय मीन इतकी रिस्क घेऊन तू तिकडे आली होतीस अँड आय एम शुअर तू स्वतःचा जीव उगीच धोक्यात टाकणार नाहीस. ऑफकोर्स नॉट. सोनिया कोणतीही गोष्ट कारणाशिवाय करतच नाही. मी गेले होते राघवकडे कारण जे काही तिकडे जाणार आहेत हे मला माहित होत. कस परसूनी डॅडना किडनॅप केलं होत. बल्लाळने मला सांगितलं की त्यांना तिथून सोडव आणि जेकेचा पाठलाग कर तो बघ कुठे जात होते. सो आय डिड दॅट. परसू कुठे असतो हा परसू? कम ऑन सोनिया, इट्स जस्ट अ सिंपल क्वेश्चन अँड आय ऑलवेज थॉट की तू माझ्या मिठी देण्यासाठी काहीही करू शकतेस. कुठे असतो परसू?